बीड पोलीस दलात कार्यरत असणाऱ्या प्रतिभा सांगळे यांनी मिस महाराष्ट्राचा किताब पटकाविला आहे. कुस्तीपट्टू, पोलीस दल आणि मिस महाराष्ट्र असा सांगळे यांचा प्रवास प्रेरणादायी आहे. बीडच्या पोलीस दलात कार्यरत असणाऱ्या या आहेत प्रतिभा सांगळे. त्या सध्या चांगल्याच चर्चेत आहे. त्याचं कारणही तसंच, पोलीस दलात कार्यरत असताना त्यांनी मिस महाराष्ट्र हा किताब पटकाविलाय. प्रतिभा सांगळे या मूळच्या आष्टी तालुक्यातील असून त्या 2010 साली बीडच्या पोलीस दलात कार्यरत झाल्या. सध्या त्या पोलीस मुख्यालयात महिला कॉन्स्टेबल म्हणून कर्तव्यावर आहेत. प्रतिभा अनेक वर्षांपासून आपल्या इच्छा, आकांक्षा आणि अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत होत्या. अखेर त्यांनी डिसेंबर अखेरीस पुण्यात पार पडलेल्या स्पर्धेमध्ये फर्स्ट रनरअप होऊन मिस महाराष्ट्रापर्यंत मंजल मारली आहे. केवळ पोलीस दलच नाही तर सांगळे यांनी कुस्तीचे मैदानही चांगल्या प्रकारे गाजविले आहे. यापुढे मिस इंडिया युनिव्हर्सचे स्वप्न उराशी बाळगून प्रतिभा यांनी आपली तयारी पुढे सुरू ठेवली. पोलीस दल, कुस्ती आणि मॉडेलिंग या सगळ्या गोष्टींची सांगड घालत सांगळे यांनी ग्रामीण भागातील महिलांसमोर एक आदर्श घालून दिलाय. या यशानंतर पोलीस दलासह बीड जिल्ह्यात प्रतिभा सांगळे यांचं कौतुक केलं जात आहे. म्हणजे लहानपणी माझे आजोबा पहिलवान होते, तर त्यांच्याकडे पाहूनच मला कुस्ती खेळायचं एक म्हणजे प्रेरणा भेटली. मी ठरवलं की नाही आपण वेगळं काहीतरी करायचं आणि मला मग घरच्यांनी कुस्ती खेळायला उतरवलं. त्यानंतर मग मी पोलीस डिपार्टमेंटमध्ये जॉईनही प्लेयर म्हणूनच झाले. आणि त्यानंतर मग वाटलं की बाबा आता लहानपणी जे आपण शाळेत कॉलेजमध्ये स्टेजवरती जे आपले प्रोग्राम असतात शाळेत ते अटेंड केलेले, तर त्यानंतर वाटलं की नाही आता आपले लहानपणीचे जे छंद आहेत ते आता आपण जोपासले पाहिजे. बीड जिल्हा हा ऊसतोड मजुरांचा जिल्हा आहे आणि ते मुलींच्या शिक्षणाचं प्रमाण खूप नगण्य आहे. तर मी जिल्ह्यातील पालकांना हे आवाहन करू इच्छिते की मुलीचं लग्न तिचं एज्युकेशन पूर्ण झाल्याशिवाय म्हणजे करू नका. आणि मी अशा पालकांच्या भेटी घेणार आहे की जे मुलीचं लग्न बालविवाह करतात, तर अशांना मी भेटून त्यांना म्हणजे एक अवेअरनेस देणार आहे की मी पण एक शेतकऱ्याची मुलगी आहे आणि माझ्या घरच्यांनी हा विचार कधीच नाही केला की म्हणजे माझ्या लग्नाबद्दल, माझ्या करिअरबद्दल. तर मी पालकांना हेच आवाहन करू इच्छिते की मी आज माझ्या म्हणजे मी आज जॉब करते, मी माझे छंदही जोपासत आहे, तर आपणही आपल्या मुलींना त्यांच्या आवडीप्रमाणे त्यांचे छंद जोपासणं, त्यांचं एज्युकेशन करण्याची संधी द्यावी. मला आता ड्युटी, ब्युटी आणि कुस्ती या तीन गोष्टीचं एक म्हणजे समीकरणच मला स्वतःला आता बांधून ठेवायचं की मला हे काही करून मॅनेजच करायचं. पुढे कशी तयारी करणार, काय करणार? पुढे मला मिस इंडिया युनिव्हर्सला माझं प्लॅनिंग आहे.